फुलावर बसून नाश्ता बनवणार आहे. आता यो असा खोलून घ्यायचा, त्याच्यात आळे आहे का बघायची, असा काढून घ्यायचा स्वच्छ सगळं. आपण छान बारीक कापून घेतलाय बघा, ह्या असे लय बारीक पण नाही कापायचं, असे छान हे करायचं. आता हे मी स्वच्छ धुवून घेते आधी आणि मग आपल्याला वाफायला ठेवायचं. आता हे चटपट टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. आता हे असा मस्त स्वच्छ धुवून घेतलाय बघा, दोन तीन पाण्याने चांगला धुवून काढलाय. आता आपण त्याच्यात एक गलास भर पाणी होतो आणि गॅसवर ठेवू आता वाफायला. आता आपण वाफायला ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते मी. आपल्याला थोडं पाणी कमी वाटतंय, अजून थोडस मी पाणी टाकून घेते त्याच्यात. आणि हे ना आपल्याला वाफ येऊन द्यायची चांगली, चांगलं पाणी उकळलं ना का पाणी काढून घेणार आहे यातलं. आता आपण हे बघा, आता छान उकळलं, दोन पाच मिनिटं झाली. आता मी याचा गॅस बंद करते आणि आपण याचं पाणी आहे ना गाळून काढणार आहे. सगळं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि जास्त शिजून पण नाही द्यायची. अशी वाफावली ना का बस ज्या टॉपामध्ये उकाडलं ना त्याच टॉपामध्ये मी परत फेर टाकून घेते. आता याच्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलंय, आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं. आता मी हे पोह्याचा चमचा घेतलाय, हे तीन चमचे टाकले. हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे पण आपण दोन चमचे टाकू. आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे. थोडीशी हळद, थोडस लाल तिखट, लाल मुलांना खायचं असतं ना म्हणून जास्त तिखट नाही करायचं, आणि काश्मीरी लाल तिखट आहे म्हणून थोडं टाकणार आहे मी. थोडीशी दाणा पावडर आणि हे ना जिरा पावडर आहे, ही पण टाकून घ्यायची. आता आपल्याला मगाशी उकाडताना मीठ टाकलेलं आहे पण तरी थोडस मीठ आपल्याला टाकावं लागणार आहे चवेपुरतं बघायचं. हे थोडं मीठ टाकून घेते मी याच्या, आणि आता हे आपण छान काढून घ्यायचंय. असं हे वाफावलेलं असतं ना त्याच्यामुळे छान असं कालवल्या जातं, त्यामुळे जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. त्याला कोटीन होईल ना असं करून घ्यायचं. आता हे थोडं कोरड झालेलं आहे तर आपण थोडस याला पाण्याचा शिपका देऊ, थोडस एक चमचा भर पाणी टाकायचंय. आणि आता हे मी पाच मिनिट थोडं मुरून देते त्याला. असं आता हे पाच मिनिट आपण मुरून दिलं थोडस, शेवटी असं छान झालंय. आता इकडं मी गॅस चालू केलाय, त्याच्यावर तेल गरम व्हायला ठेवले. आता तेल गरम होत आले आपलं, आता आपण थोडस टाकून बघू, मग आपल्याला कळण तेल किती गरम झाले. छान गरम झाले. आता आपण एक एक करून याच्यात असं चे टाकून घेणार. आणि हे ना खूप खायला छान लागतं, लहान मुलं तर भाज्या जर नसतील ना खात, हे अशा जर करून दिला तर खूप मुलं खातात अशी छान. असं थोडस हलवायचं असं मध्ये, लय खिस्ती होते, मस्त असं छान होते. आणि याला ना तुम्ही रेडीमेड मसाला जर वापरला ना ते पण खूप छान लागते, पण मी तुम्हाला घरच्या मसाल्यामध्ये करून दाखवले, ते पण खूप मस्त लागतं घरच्या मसाल्यात मध्ये. आता आम्ही आमच्या मुलांसाठी नेहमी असं करून देतो खायला सांगायचं. हे असं मधून अजून छान हलवायचं आणि आता हे मस्त कडक झालेलं आहे, छान झालं आहे एकदम. त्याला कोटिंग पण चांगले झालेलं आहे. आता हे तुम्हाला मी काढून दाखव. आता हे मी काढून देते. असे झालेत आपले फुलावरचे पकोडे. आणि हे मुलांना ना डब्यामध्ये द्यायला खूप छान, आणि मुलांना खाण्यासाठी तर खूप उत्तम आहे. कारण कसं मुलं भाज्या नाही ना खाती, मग हे असं करून दिलं ना मुलं भाज्या पण खातात आणि डब्याचं पण शाळेचं काम होतं. नक्की तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.